नमस्कार, मैं रजा ईरानी, आप देख रहे हैं संतुलित समाचार डिजिटल न्यूज प्लेटफॉर्म। आज का हमारा वीडियो टीआरपी पर आधारित है। जब कभी कोई फेस्टिवल होता है तो बड़े बड़े नेताओं से लेकर अपने विभाग के स्थानीय नेता और अमीर लोग अपनी टीआरपी के लिए तरह तरह के बैनर बनवाते, लाखों रुपया फंक्शन में खाने पीने के लिए खर्च करते, लेकिन बात जब एक गरीब को मदद करने की आती है तो देख कर भी क्यों लोग अनदेखा कर देते हैं। आज का हमारा सबसे बड़ा सवाल, कलवा पश्चिम सरकारी छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल के परिसर के बाहर एक बुजुर्ग महिला कई दिनों से लावारिस की स्थिति में पड़ी हुई है। चार दिन पहले काफी बारिश हुई थी और उस बारिश में भी वो बुजुर्ग महिला पानी में भीग कर बेदम हो चुकी है। बुजुर्ग महिला की स्थिति दिन ब दिन बिगड़ते जा रही है और उसे कोई पूछने वाला नहीं है, जबकि करीब में इतना बड़ा सरकारी अस्पताल मौजूद है जो सिर्फ नाम का है। कलवा के एक स्थानीय नागरिक गणेश निकम नाम के व्यक्ति ने इस मुद्दे को उठाया है। आइए उस वीडियो को हम आपके सामने प्रस्तुत करना चाहते हैं। नमस्कार, मैं गणेश एकनाथ निकम कलवा येथील राहणारा रहिवासी, कलव्यातील रहिवासी असून मी कलव्यातील बरेच दिवस दिवसापासून या रोडने येणं जाणं चालू करत आहे। हे कळवा शिवाजी छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आहे, कळव्यातलं नावाजलेलं हॉस्पिटल आहे आणि हे कळव्यातील रहिवाशांचं मोठं हॉस्पिटल आणि इथं मेन प्रवेशद्वार आहे कळवा शिवाजी हॉस्पिटलचा। त्याच्या पुढे थोडं अंतरावरती गेलो आहे तर एक बरेच दिवसापासून माझं येणं जाणं चालू आहे या रोडला। इथे कोणीतरी एक वृद्ध महिला आहे, बरेच दिवसावरून बसली आहे, तिची कोणी देखभाल करत नाही, तिच्या खाण्यापिण्याचा काही बंदोबस्त नाही वगैरे, ती रस्त्यावरती असं जीवन जगते। कळव्यात काही दिवसापूर्वी खूप पाऊस पडला होता आणि त्या पावसामुळे तिची परिस्थिती डगमगलेली आहे, तरी तिला कोणी काय काय समजत नाही, ती कशा दरम्यान आली काय, तिथं बसून एका कोपऱ्यामध्ये तिचं काहीतरी एक व्हावं, तिचा संगोपन व्हावं यासाठी मी छोटासा प्रयत्न केला आहे आणि या मीडियाच्या द्वारे त्यांना मी विचारतो आहे की मावशी मावशी ओ मावशी, या मावशी आहेत, बिचारा वय उद्या आहेत, त्या अशाच बसून आहेत, त्यांच्याकडे काहीतरी मीडियावाल्याने जरा काहीतरी हे करावं त्यांच्यासाठी। तर माझे एक प्रयत्न आहे की यांना कुठेतरी मी अनाथाश्रमात हलू शकतो, कारण इकडे कळव्यातील एवढे श्रीमंत लोकांची वस्ती आहे पण या बिचाऱ्या महिलेला कोणीही बघत नाहीत। तर माझं काळीच आहे, मला कळवळतं की रात्रंदिवस बिचारे थंडी ऊन वारा पावसामध्ये बसून असते, इथं कोण आहे काय, कोणी हिच्याकडे देखभाल करत नाही, तरीही मला कोणी काहीतरी सहकार्य करून मी याला आश्रममध्ये घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे। तरी पण म्हणून मी या मीडियाद्वारे माझा एक व्हिडिओ बनवला की कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जवळ असताना इथून एवढ्या लोकांचा येदा आहे, तरी या बिचारा महिलेला काय न्याय मिळू शकतो यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न आहे, तरी तो यशस्वी व्हावा। आणि या बिचारे आजी वयस्कर आहेत, वय होतं 85-90 यांचं वय आहे, त्यांना कुठेतरी मार्गदर्शन व्हावं चांगलं यासाठी माझा एक प्रयत्न आहे। तर आता तरी काय करणार, आता माझी एवढी परिस्थिती, त्या परिस्थितीचा मी यांच्यावर देखभाल करतो, इथून येणं जाणं माझं रोजचं आहे, वाशी तर नवी मी रोज येणं जाणं करतो, त्या महिला मला दिसला तर माझा जीव एकदम खालवाल होतो, यांना बिचार कुठं आलं काय ते सांगू पण शकत नाही, वयस्कर आहे आणि त्यांना बोलता पण कमी येतं, ऐकता कमी येतं, डोळ्यांनी कमी दिसतं, तरी मला येथील लोकांनी सांगितलं की असं करून तुम्ही हे करा, तर मी यांना कुठेतरी नेण्याचा प्रयत्न करतो छोटासा। जय हिंद, जय महाराष्ट्र।